आणि औरंगाबाद शहराचं नाव बदलून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर ठेवलं. पण काय सांगावं, हाच तो भारत देश आहे. त्या भारत देशामध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ठेवल्यानंतर त्या नावाला विरोध करणारे लोक आंदोलनाला बसले. कुठे गेला सर्व धर्म समभाव? कुठे गेला सेक्युलरिझम? सर्व धर्म समभाव फक्त हिंदूंच्याच बोकांडी महाराज लक्षामध्ये. जर सर्व धर्म समभाव जर राहिला असता, ज्यांनी महाराज अखंडपणे हिंदुस्थानवर अत्याचार केला, जे औरंगाने अनेक मंदिर उद्ध्वस्त केली, अनेक त्या ठिकाणी महाराज आपले ग्रंथ जाळले, अनेक साधूंना मारलं, अनेक बायका आपल्या बाटवल्या, असं औरंगाचं नाव औरंगाबादला ठेवल्यानंतर त्या औरंगाबादचं नाव बदलून आपल्या सरकारने संभाजीनगर ठेवलं, तर महाराज याच अवलादी त्या ठिकाणी आंदोलनाला बसल्या. बर, ते पुढे जाऊन सांगतो. हे तर बसलेच बसले, पण आपले नालायक हिंदू त्यांना सपोर्ट करायला उभे लागले, ही हिंदूंची सगळ्यात मोठी दुर्दैव. हे फक्त आमच्या हिंदुस्थान मध्ये होतं का? आमच्या धर्माबद्दल निष्ठा नाही, आमच्या धर्माबद्दल आदर नाही. एक लक्षात ठेवा, विशेष धर्म पाळायला शिका. ज्या धर्मात जन्माला आला ना, त्याच्याबद्दल आदर आणि निष्ठा बाळगायला शिका. लक्षात आलं? तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात ना, तर त्या ठिकाणी हिंदूंच्या रीती रिवाज परंपरा तुम्ही पाळायला शिका मला. चला पुढे, विशेष धर्म हे सुद्धा धर्माचं पालनच आहे. चला पुढे, धर्माचा तिसरा प्रकार सांगितला तो म्हणजे परधर्म. परधर्म, परधर्म म्हणजे काय? तुम्ही ज्या धर्मात जन्माला आलाय त्या धर्मामध्ये राहूनच तुम्ही शेवटचा श्वास सोडा. स्वार्थापोटी तुम्ही धर्म बदलू नका. तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात ना, तर हिंदू म्हणूनच मरायला पाहिजे महाराज. हो, अरे जरी पाण्यापेक्षा तूप पौष्टिक असलं, पण माशाचा धर्म एकच आहे. काय? त्याने पाण्यातच राहून शेवट आपलं आयुष्य घालवलं. त्याने जर महाराज पाण्यापेक्षा तूप पौष्टिक आहे म्हणून जर तुपात उडी मारायचा प्रयत्न केला, तो एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, त्याला मारावं लागतं. जर तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात ना, तर तुम्ही हिंदू म्हणून शेवटचा श्वास सोडा, तोच तुमचा खरा धर्म आहे. आणि याच्यासाठी उदाहरण म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं लेकरू आणि छावा धर्मवीर शंभूराजी. अरे शंभूराजे, ज्यावेळी शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतावर अधर्म माजला, अधर्म माजल्यानंतर महाराज त्या ठिकाणी अनेक मोगली साम्राज्याने विचार केला की आपण महाराष्ट्र सुद्धा जिंकला पाहिजे. अरे एक एक उत्तर तिथले एक एक प्रांत जिंकत जिंकत मंदिर उद्ध्वस्त करत करत महाराष्ट्राच्या दिशेने नजर गेली. आणि औरंगाला वाटू लागलं, मोगली साम्राज्याला वाटू लागलं की आपण या ठिकाणी हा महाराष्ट्र जिंकला पाहिजे. पण महाराज औरंगाला माहित नव्हतं की महाराष्ट्राची माती म्हणजे साधी सुधी नाही. अरे सह्याद्रीच्या खोऱ्यात महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या खोऱ्यात महाराष्ट्राच्या मातीत आणि आई साहेब जिजाऊंच्या खुशीत एक वाघ जन्माला आहे. त्या वाघाचं नाव आहे राजे छत्रपती शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी राजेंच्या पोटी छावा जन्माला आलाय, त्याचं नाव आहे धर्मवीर शंभूराजे. अनेक प्रयत्न केल्या मोगरी साम्राज्याने हा हिंदू धर्म आणि हा महाराष्ट्र धर्म जिंकला पाहिजे, भगवा नष्ट करून हिरवा गाळला गेला पाहिजे. पण महाराज त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना आपला धर्म जिंकू दिला नाही. छत्रपती शिवाजी महाराज या लोकांची यात्रा संपून गेल्यानंतर आता आपण हा भारत हा महाराष्ट्र सहज जिंकू औरंगाला वाटू लागलं महाराज. पण ते औरंगाला माहित नव्हतं, अरे जरी वाघ गेला असला तरी वाघाचा छावा धर्मवीर शंभूराजा जिवंत आहे. धर्मवीर शंभूराजाने नाके न आणला औरंगाबादचं, अरे औरंगाबाने दिल्लीचं तख्त सोडलं आणि शिव छत्रपती शंभूराजांना पकडण्यासाठी त्या ठिकाणी महाराज महाराष्ट्रामध्ये ठाण मारून बसला. पण पकडता येईना महाराज. पण जेव्हा आपलीच लोक फितूर होतात ना, त्यावेळेस वाघ जरी असला तरी तो पिंजऱ्यात अडकल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शंभूराजाला पकडले जात नव्हते, पण शंभूराजे पकडले गेले ते फक्त कुणामुळे? आपलीच लोक फितूर झाली. आणि महाराज त्या ठिकाणी संगमेश्वराच्या काठावर त्या ठिकाणी शिव छत्रपती शंभूराजांना त्या ठिकाणी मुजफ्फर खानने त्या ठिकाणी कैद केलं. कवी कलशाने महाराज शंभूराजांना कैद केलं आणि त्या ठिकाणी महाराज औरंगजेबाच्या त्या ठिकाणी दरबारामध्ये उभं केलं. आणि उभं केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एक त्या ठिकाणी आला आणि म्हणायला लागला औरंगजेबाला, जहापना जहापना छत्रपती शंभूराजे कैद होय. महाराज त्या ठिकाणी त्या औरंगजेबाला खरं पटे ना, अरे असं कसं, ज्याने आपल्या पायाकडची माती घसरवली असा शंभू कसा पकडला जाईल? लाव बोरे मिले सामने, जेवढे समोर आणलं गेलं महाराज तेवढेच पाहत होतो काय, अरे तो सचमुच शंभू आहे. सिंहासन उठला महाराज आणि खाली आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पाहू लागला डोळे बरोबर, यही हे शंभा यही हे शंभू, जो 9 साल का था तब आग्रा में आया था तब मेरे सामने आने के बाद मैंने इसे पूछा था, हे शंभू मुझे देखकर डर नहीं लगता क्या? तब इसने जवाब दिया था, अरे मैं किसी को डरता नहीं, पर मेरी वजह से सबको डर लगता है. सचमुच ये शेर शिवा का छावा है, इसको देखकर सचमुच डर लगता है. रुकाता पड़ाई लागला महाराज औरंगा,
नमायला लागला आणि त्याच्या देवाला आभार व्यक्त करायला लागला की शंभू राजांना पकडून दिला. शंभू राजांना समोर उभे केलं, सिंहासना जाऊन बसला औरंगजेब आणि म्हणायला लागला, हे शंभू तू आता आमच्या कैद मध्ये, तुला जर जिवंत राहायचं असेल तर आम्ही काही तुला सांगू ते तुला पाळावं लागेल, आणि जर तू पाळलं नाहीस तर तुला मरावं लागेल. औरंगजेब म्हणतो, हे शंभू तुला जर जिवंत राहायचं असेल तर एक काम कर, तू आमचा धर्म स्वीकार कर. त्यावेळेस माझ्या शंभू राजाने सांगितलं, अरे कोणता धर्म स्वीकार करायला लावतोस, माझा धर्म स्वधर्म आहे, आणि त्या धर्माला कुठलाही बदल कुठलाही नाव देता येत नाही, आत्मस्वरूपाला कुठलाही नाव देता येत नाही. तू या शरीराला मारशील, या शरीराचा धर्म बदलू शकशील, पण माझा स्वधर्म तू बदलू शकत नाही. हे औरंगजेब लक्षात ठेव, या धर्मासाठी आमच्या शूरवीरांनी रक्त सांडलंय, रक्त सांडलंय, आणि त्या रक्ताची जाणीव माझ्या उरावर बसली. आणि जर मी आज स्वतःच्या स्वार्थासाठी धर्म बदलला आणि तुझा इस्लाम धर्म स्वीकारला, तर माझी ज्यांनी बलिदान दिलंय ते सर्व माझी शूरवीर होती, मला श्राप देतील आणि येणारी पिढी माझ्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. कोणाला मारतोस, या शरीराला मारतोस, मारून टाक काही हरकत नाही, पण एक लक्षात ठेव, हिंदू आणि मराठा हा घाबरत नसतो. अरे अंधाराला भीत नाही, आबाळाची साथ आहे. हे सुन औरंगजेबा, अंधाराला भीत नाही, आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही ओरिजिनल हिंदू मराठ्याची साथ आहे, हिंदू मराठ्याची. महाराज त्या ठिकाणी असं बोलत असताना औरंगजेबाची पायाखालची माती सरकली आणि औरंगजेब बोलतो, हा बोध बोलताय बोले, हे बोध बोलताय बोले, इसकी जबान काट डालो, हे बोध बोलताय बोले, इसकी आके बोध जला ती फोट डालो बोले, झुकता नाही हमारे सामने, सुनता नाही हमारी, इसका सिर कलम कर डालो. महाराज माझ्या शंभू राजा त्या ठिकाणी नमला नाही, वाकला नाही, शिक्षा दिली. महाराज पहिली शिक्षा होती डोळे फोडायची, परधर्म सांगतोय ऐका, पहिली शिक्षा दिली डोळे फोडायची, आग बोध जलाती, तप्त असणारी सलई त्या ठिकाणी गरम केली, समोर आणली, आणल्यानंतर महाराज शिव शंभू राजेच्या डोळ्यासमोर ठेवली, ठेवल्यानंतर त्या ठिकाणी महाराज डोळे झाकले आणि डोळे भरून माझ्या शिवाजी छत्रपती शिवबाराजे जाऊ आई भवानींना डोळे भरून पाहिलं, कारण का आज हे डोळे फुटणार आहेत. त्या ठिकाणी गप तप्त सलई त्या ठिकाणी जवळ 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 आणली आणि गप करून त्या ठिकाणी महाराज शिव शंभू राजेच्या डोळ्यात खुपसली. महाराज वेदनांचा कल्लोळ कल्लोळ झाला, काय सांगावं त्या वेदनारे, बोलत असताना माझी बोबडी वळते. माझ्या शंभू राजेने सहन केलं, इसकी जबान बोध बोलती बोले काट डालो. महाराज शंभू राजेची जबान काटण्यासाठी नंगी तलवार पुढे आणली गेली, जबडा उघडत नव्हता शंभू राजेचा, अरे उघडणार कसा, वाघाचा छावा होता शिव छत्रपती शंभू राजे. महाराज त्या ठिकाणी नाक दाबलं आणि नाक दाबल्या श्वास घेण्यासाठी थोडं तोंड उघडलं, शंभू राजेच्या हातामध्ये चिमटा घातला, जीभ बाहेर काढली, नंगी तलवार ठरवली आणि शंभू राजेची जीभ कलम केली, ताळ 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 उडी मारू लागली, कारण त्या जीभेला सुद्धा माझ्या शंभू राजेपासून लांब जावं वाटत नव्हतं, कारण त्याच जिबेने म्हटलं होतं, जय जय शिवाजी. काय करावं महाराज, वेदनांचा कल्लोळ होऊ लागला. महाराज बलाढ्याची छाती होती, बलाढ्याचे शरीर होतं. महाराज त्या ठिकाणी मांसाचे तुकडे खाले, कुत्र्यांना खाऊ घालू लागले. महाराज त्या ठिकाणी जखमावर मीठ आणि मिठाचं पाणी चोळलं. महाराज त्या जखमावर त्या ठिकाणी महाराज तिकटाचं पाणी. वेदनांचा कल्लोळ झाला, पण तरी माझ्या शंभू राजे नमला नाही, वाकला नाही, फक्त फक्त धर्मासाठी. महाराज शेवटची शिक्षा होती, झुकता नाही हमारे सामने, सिर कलम कर डालो. महाराज नंगी तलवार काढली आणि माझ्या शिव छत्रपती शंभू राजेंना दुसऱ्या दिवशी गुढी पाडवाय, सगळीकडे महाराष्ट्रात गुढी उभारली जाणार, नवीन वर्ष साजरं होणार, त्याच्या आदल्या दिवशी महाराज या ठिकाणी अमावशीच्या रात्री शिव शंभू राजेचं सिर कलम केलं, धडापासून कलम केलं आणि या औरंगजेब आणि या औरंगजेबाने महाराज त्या ठिकाणी त्या शिरामध्ये भाला घातला आणि महाराष्ट्रभर माझ्या शंभू राजेच्या शिराची गोडी उभी केली. माझ्या शंभू राजेला कापून टाकलं, मारून टाकलं, फोडून टाकलं, परंतु माझ्या शंभू राजे धर्मासाठी वाकला नाही, नमला नाही, यालाच म्हणतात देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी, एक ही मेरा शंभू राजा था, एक ही मेरा शंभू राजा था. धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा आहे का महाराज, धर्मवीर शंभू महाराजांचा जय जयकार करायचा आहे. अरे ही मंडळी जर राहिली नसती, ही शूरवीर युद्ध राहिली नसतं तर काय झालं असतं. अरे काशी की कला जाती ती अयोध्या में मस्जिद बसती थी, काशी की कला जाती ती अयोध्या में मस्जिद बसती थी, एक छत्रपती शिवाजी और शंभू राजे न होती तो तुम्हारी हमारी आज सुन्नत होती थी, तुम्हारी हमारी सुन्नत होती थी.
इथं बसलेले महाराज यमुना माय जमुना माय डगू माय थगू माय न बसता सगळ्या सक्किना राहिल्या असत्या, आणि इकडे सकाराम तोताराम आत्माराम न बसता सगळे अब्दुल्य राहिले असते. तुमच्या डोक्यावरची टोपी गेली असते, तुमच्या कपाळावरचा कुंकू गेला असता. फक्त हे राहिलं कशामुळे? माझ्या शिव छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून त्यांना देव मानायचंय. लोक म्हणतात त्यांना देव का मानायचंय? तुमचा राजा काही देव होता का? ऐका, त्यांना एकच उत्तर आहे माझं. अरे माझा राजा जरी देव नसला, एक लक्षात द्या, माझा राजा जरी देव नसला, पण आज देवळातला देव ज्याच्यामुळे जिवंत आहे तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून धर्मासाठी माझ्या शंभूराजांना लय लय करून मारलं महाराज. पण माझे शंभूराजे वाकले नाही, नमले नाही, याला म्हणतात परधर्म. ज्या धर्मात जन्माला त्या धर्माबद्दल आदर बाळगा. चला शेवटचा धर्म सांगितला परमधर्म. परमधर्म म्हणजे काय? परमधर्म म्हणजे येणारा आत बगज राही नो हे रे माया भूती दर्पणी ब्रह्म रवीची छाया. येणारा आत बगजरा मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता. मी कोण आहे? मी एक वासुदेव तत्व आहे, मी एक आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. भगवंताचा अंश म्हणजे